रामकृष्ण हरी मंडळी, शेतकऱ्याचा पैसा आणि मुंबईच्या लोकलने प्रवास करणाऱ्यांचा पैसा हा माझ्या नजरेमध्ये खूप कष्टाचा आणि खूप त्रासाचा पैसा आहे. आणि त्याच्यामुळे ह्या लोकांचे जे कष्ट आहेत हे तसं बघितलं तर कोणाच्या नजरेत पण येत नाही, कारण खूप त्रास आहे. मी आपलं डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे. आज खरं मी परत एक फ्लॅट दाखवतो आहे. 80 फुटाचा कार्पेटचा एक आपल्याकडे फ्लॅट आहे जो 2 BHK फ्लॅट असणार आहे. 12व्या माळ्यावरती फ्लॅट आहे आणि ठाणा स्टेशनपासून जर याचा विचार केला तर साधारणतः 10 ते 11 किलोमीटर अंतरावरती असणार आहे. वोवळा म्हणून सिग्नल आहे, त्या वोवळ्या नाक्याजवळच मेट्रोचं स्टेशन पण आहे. तर त्याच ठिकाणी इथे स्विमिंग पूल क्लब हाऊस नसणारं प्रोजेक्ट आहे. तसं जर बघितलं तर हे साधारणतः 1-2 महिन्यात ह्याचा पजेशन मिळणार आहे. पण ज्या मंडळीला मुंबईतनं ठाण्यात यायचं आहे आणि बजेटही ॲडजस्ट करायचं आहे त्यांच्यासाठी हा 2 BHK आपण नक्की वापरू शकतो. पण जाणं येणं थोडंसं लांब आहे. पण हॉस्पिटल वाईज जर विचार केला तर इथे टायटन नावाचं हॉस्पिटल याच्याजवळ आहे, कासोडली जंक्शनजवळ आहे, हायपर सिटी मॉलजवळ आहे. तर ह्या सगळ्या सुखसुविधा बघितल्या तर जवळच आहे. डीमार्ट पण जर गेलं तर 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती डीमार्ट असणार आहे. राहिला प्रश्न छोट्या छोट्या गोष्टींचा, तर त्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आहेतच. पुष्पांजली नावाचा कॉम्प्लेक्स आहे. इथे हा जो फ्लॅट आहे हा साधारणतः आपला फ्लॅट ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला बाहेर जाताना हा फ्लॅट साऊथ वेस्ट असणार आहे. साऊथ वेस्ट असणारा हा फ्लॅट आहे. आणि जर ह्या बिल्डिंगमध्ये बघितलं तर पलीकडल्या साईडला जर गेलं तर 2 फ्लॅट आहेत. अधिक ह्या साईडला जर आपण आलो तर ह्या साईडला 3 फ्लॅट असणार आहेत. शेजारचा फ्लॅट 1 BHK आहे, पण लॉबीचा जो एरिया आहे तो खूप मोठा आहे. मोठी लॉबी आहे ह्या साईडला पण, अधिक ह्या साईडला पण मोठी लॉबी आहे. आणि ह्या साईडला जर आपण ते आलो तर इकडे तुम्हाला 3 लिफ्ट ह्या बिल्डिंगमध्ये नक्कीच मिळतील ह्या साईडला. आणि ह्या पद्धतीचा हा जो फ्लॅट आहे हा तसे बघितलं 2-4 बिल्डिंग्स इथं ऑलरेडी बनवलेल्या आहेत. अगोदर काही पोझिशन दिलेल्या बिल्डिंग्स पण आहेत. आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला नॉर्थ ईस्ट फेसिंगचा हा फ्लॅट असणार आहे. फ्लॅटचा हॉल तुम्ही बघा आणि हॉलची साईज बघा. हॉलची साईज पण सफिशियंट आहे आणि मोठी आहे तशी. आणि त्याच्यानंतर मग इथं परत आपल्याला असणार इथे ड्राय बाल्कनी स्पेस मिळालेली आहे. ही ड्राय बाल्कनी आहे. आणि समोर जे तुम्ही इथे बघताय हे तसे बघितले तर हे बंगले आहेत. हे बंगले बनवलेले आहेत, ते बंगलेच आहे. त्याच्यामुळे इथे झोपडपट्टी वगैरे हा विषय नाही, हे बंगलेच सगळे. आणि त्या साईडला परत दुसरी बिल्डिंग आणि घोडबंदर तुमच्या घरातून तुम्हाला नक्की इथून दिसतो की हा घोडबंदर रोड इथकडनं जातो आहे असा. तर त्याच्यानंतर ही स्टँडिंग बाल्कनी तुम्ही बघू शकता. ही पण स्टँडिंग बाल्कनी चांगली आहे. आणि याचा लेआउट कसा असणार आहे, हॉलच्याच ह्या साईडला आलो तर असं किचन आहे. किचनची साईज वगैरे पण जर बघितली तर तशी मोठी आहे. आणि ह्या साईडला परत ड्राय बाल्कनीसाठी एक जागा इकडे दिलेली आहे. तर ज्याचं बजेट ॲडजस्टेबल आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी मोठे मोठे फ्लॅट दाखवतो, छोटे फ्लॅट मिळत नाहीत बघायला. तर मग आता ज्यांचं आता ठाण्याची परिस्थिती अशी आहे की ठाण्यामध्ये एकतर प्रसार खूप वाढत चालला आहे आणि ठाण्यामधले रेट्स काय काय नवीन गोष्टी आल्या कारणानं रेट्सची पण तशीच परिस्थिती आहे. मला पण नेहमी वाटतं की मी कमी बजेटचे चांगले फ्लॅट दाखवत राहावं. पण आता जे इथं ठाण्यात रिॲलिटी आहे ती मला लपवता येत नाही. तर इथे पण जर बघितलं तुम्ही तर इथे ही ड्राय बाल्कनी स्पेस अधिक तुमचं हे कॉमन वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम ते सगळं आहे. तर अशाच पद्धतीचा परत आपण इकडनं जर आलो तर इथे तुमचं परत एक बेडरूम आहे. त्या बेडरूमची साईज वगैरे जर बघितलं तर मोठी साईज आहे. पण आता इथे हे जे फ्लॅट्स आहेत ते बजेट ॲडजस्टेबल फ्लॅट आहेत, जे आपल्याला बजेटच ॲडजस्ट करायचे आणि ठाण्यात तर राहायचे आणि 2 BHKचा हवा आहे, 1 BHK नको आहे. तर त्या लोकांसाठी खरं तर हा खरं चांगला फ्लॅट असणार आहे. बजेट ॲडजस्टेबल फ्लॅट म्हणलं तरी चालेल. थोडंसं जाणं येणं कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. आता ते सगळंच एकाच गोष्टी एकदाच सगळ्याच ॲडजस्ट कर. लोकेशन बघितलं तर बजेट जास्त होतं आणि बजेट बघितलं तर लोकेशन होत नाही. नंतर हे मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमची साईज तुम्ही बघा. आणि त्याच्यानंतर इथे पण जर बघितलं तर इथं वॉलड्रॉपसाठी परत अशी जागा दिलेली, कपाट इथे तुम्ही बनवा. आणि ह्या कपाटाच्या साईडला जर आपण इकडे आलो तर इकडे परत एक बाथरूम, टॉयलेट, वॉशरूम हे आहे. ह्या इकडे नवीन सर नवा कोरच आहे. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत छोटासा ड्राय बाल्कनीचा स्पेस दिलेला आहे. आता इकडनं जर खिडकी उघडी ठेवली तर पण हे काय बाथरूमची खिडकी त्याच्यामुळं, पण इकडनं हवा तुम्हाला थोडीशी जाणवते. आणि तसं बघितलं तर बॅक साईडच्या याला गेलं तर चांगले व्ह्यूज आले आहेत. सगळं हिल व्ह्यू फेसिंगचा फ्लॅट असणार आहे. तर हे फ्लॅट जे आहेत ना, हे फ्लॅट तुम्हाला खरं बघितलं तर इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग घ्यायची नसेल तर काय गरजेचं नाही, मग त्यात किंमत कमी होईल. पण इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट सगळं जर आपल्याला पार्किंगसाठी हवं असेल तर साधारणतः 90 लाख रुपयाची किंमत ठेवलेली आहे. खूप नाही, 1-2 लाख रुपये कमी करण्याचा आपण याच्यात प्रयत्न पण करू शकतो. पण ऑल इन्क्लुसिव्ह त्याचं 90 लाख रुपये त्यांनी कमी सांगितलेली आहे. जर आपल्याला पटलं तर पुढचा विषय होईल. 1-2 महिने त्याची ताबा असणार आहे.
परत आजूक वेगळ्या बिल्डिंगमध्ये पण घरं आहेत पण त्याला ताब्याला वेळ आहे, पण मी जास्तीत जास्त घर रेडी आहे अशाच घरांना जास्त हे करतो, कारण की मला असं वाटतं की हे जे कष्टाचे जे पैसे आहेत ते लावल्यानंतर त्या घरात जाऊन झोपायला मिळेल, कमीत कमी शांतीनं मी तो डोकं ठेवेल त्या आणि आराम करेन धावपळीच्या जीवनामधनं, म्हणून मी जास्तीत जास्त रेडी फ्लॅट्सच काम करायचा विचार करतो. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी मी दाखवायला शक्यतो नाहीच हे करत, कारण की त्याच्यामागं तुमच्या कष्टाचे घामाचे पैसे नीटनेटक्या कुठेतरी जाग्यावर असावे, जेणेकरून त्याचं फळ तुम्हाला लगेच राहण्याच्या स्वरूपात मिळावं, हाच त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश आहे. अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट भरपूर आहेत पण मी जास्त अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट दाखवत नाही, कारण मला असं वाटतं हे घे आणि हे दे अशाच तत्वावरती जर आपण गेलो तर आपल्या ढोक्यावरचा ऑलरेडी भार आहे तो वाढायला नको, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि माझ्याकडे ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी असतात त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तूर्तास थांबतो, माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतायत काय वाटतायत मला तेवढं तुम्ही सबस्क्राईब जास्त करा, कारण मी मेहनत करतो आहे तर आप माझ्या मेहनतीला फळ देणं हे तुम्ही सगळं तुम्हीच देऊ शकता, बाकी कोणीही देऊ शकत नाही. त्याच्यामुळं आता मी तूर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.